बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या शिवसेना माजी महिला पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गांजा तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली, कारवाई झाली आहे. नाशिकच्या शिवसेना माजी महिला पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या लक्ष्मी ताठे यांना अटक झाली आहे. गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांकडून कारवाई केली गेली आहे. नाशिकच्या शिवसेना माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना अटक झाली आहे. आपले प्रतिनिधी किरण कोठूर आपल्यासोबत जोडलेले आहेत. किरण, नाशिकच्या शिवसेना माजी पदाधिकाऱ्याला, महिला पदाधिकाऱ्याला अटक झालेली आहे आणि ते पण गांजा तस्करी प्रकरणी. काय अधिकची माहिती? कारवाई म्हणावी लागेल, कारण तामिळनाडू पोलिसांनी महाराष्ट्रात म्हणजे नाशिकमध्ये खरंतर येऊन आणि पंचवटी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केलेली आहे. खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाचं रॅकेट जे आहे ते तामिळनाडू पोलिसांच्या हाती लागलेलं होतं आणि त्याचंच जे इन्व्हेस्टिगेशन करत असताना काही महाराष्ट्रातल्या दोन तीन लोकांना जे तामिळनाडू पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि महाराष्ट्रातल्या ज्या लोकांना ताब्यात घेतलं होतं त्या लोकांकडनं लक्ष्मी ताठे ज्या नाशिकच्या आहेत त्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी पदाधिकारी आहेत त्यांचं नाव पुढे आलेलं आहे. तामिळनाडू पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन पंचवटी पोलिसांच्या मदतीने या लक्ष्मी ताठे यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि तामिळनाडूकडे घेऊन गेल्याची सुद्धा माहिती कळत आहे. जे गांजा तस्करी प्रकरण ही संपूर्ण कारवाई जे पोलिसांकडनं करण्यात आल्याची माहिती आहे. आणखीन कोणाला अटक होणार आहे का त्यासंदर्भात काय माहिती आहे? अद्याप त्या संदर्भात काही माहिती कळू शकली नाही. ज्या महाराष्ट्रातून दोन जणांना तामिळनाडू पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्या दोन लोकांकडनं हे लक्ष्मी ताटे यांचं नाव पुढे आलेलं होतं. आता लक्ष्मी ताटे यांना नाशिकमधून ताब्यात घेतल्यानंतर नाशिकमधल्या अजून काही नावं पुढे येतात का हे कारवाईमध्ये आणि जी तपासानंतर एकूणच कळेल आणि नाशिकसह इतरही काही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं गांजा तस्करी करणारे लोक आहेत का हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन नंतरच एकूणच पुढे येतील. किरण, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा.